भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निदर्शने करीत त्यांच्या फोटोला जोडीमार आंदोलन केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जोडी मारून तोंडाला काळे फासून आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार गोपीचंद पडळकरांनी लवकरात लवकर शरद पवार यांची माफी मागावी अशी मागणी करत निदर्शने करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते. पक्षाचे सर्वे सर्वा आमचे आधारस्तंभ आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर अर्ध्या अळकुंडांना पिवळं झालेल्या कोप्याने जे खालच्या स्तरावर जाऊन जी टीका केलेली आहे त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज शहरच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो व त्याने लवकरात लवकर पवारसाहेबांची माफी मागावी. जर त्याने माफी मागितली नाही तर त्याला आम्ही सांगली मिरजेमध्ये विरोध येणार नाही. आणि जर त्याच्यामध्ये खरोखर हिंमत असेल तर या गोप्याने मिरजेमध्ये येऊन दाखवावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्याच्या तोंडाला काळं पासल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाहीत. यानं स्वतःच्या स्वार्थासाठी फायद्यासाठी यानं फसवणूक करून आमदारकीला स्वतःचं डिपॉझिट जप्त करून घेऊन परत पुन्हा भारतीय जनता पार्टीकडून मागच्या दारानं हा आमदार झालेला आहे. तर भाजपनं लायकी नसलेल्याला आमदार केलेला आहे आणि भाजपनं याची आमदारकी काढून घ्यावी अन्यथा महाराष्ट्रभर असेच तीव्र आंदोलनं सुरू राहणार आहे.